आज आपण बघणार आहोत शेपूची भाजी। त्यासाठी मी शेपूची जुडी घेतलेली आहे, कांदा घेतलेला आहे, मुगाची डाळ घेतली आहे, मिरची घेतलेली आहे। तेल गरम झालं आहे, आता आपण मिरची टाकणार आहोत। आता मिरचीची फोडणी झाल्यावर कांदा टाकायचा आपल्याला। आता कांदा झालेला आहे, आपल्याला आता डाळ टाकायची आहे। आता आपल्याला मीठ आणि भाजी टाकायची आहे, मिक्स करून घ्यायचं आहे आणि वाफवायचं आहे, ताक ठेवायचं आहे आणि जेव्हा पाणी ठेवायचं आहे। मिक्स केलेली आहे, आपल्याला 10 ते 15 मिनटं ताटली ठेवून पाणी ठेवायचं त्याच्यावर आणि वाफवायचं आहे। आपली वाफून झालेली आहे भाजी 10 ते 15 मिनटं, आणि डाळ भिजवल्यामुळे पटकन शिजते। ही शेपूची भाजी रेडी आहे आणि ती खूप पौष्टिक असते। तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्कीच करा आणि कमेंट द्यायला विसरू नका। बाय।